श्रीराम रामकथाप्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे चौदाव्या अध्यायामध्ये बघितलं सीता शोधनासाठी सर्व वानर निघालेले आहेत एका ओसाड रानामध्ये तहान भुकेनं व्याकुळ झालेले आहेत तर त्यावेळेला हनुमंत एक विवर शोधतो आणि त्याला धरून सर्व वानर त्या अन अतिशय अंधारी अशा भुयारातून चाललेले आहेत तर वा आता पंधरावा अध्याय सुरू होतो वानर सावध होऊन पाहतात तो त्यांना सर्व म्हणजे भिंती आसने पात्रे दिवे आभूषणे जलचर पशुपक्षी देखील हेममय दिसू लागले त्या विवरामध्ये धन धनधान्याची समृद्धी होती स्वच्छ जलप्रवाह जणू काही परमामृताची नदीच होती सूर्य चंद्राचा प्रकाश नाही पण नित्य प्रकाश तिथं होता वानारांना हे पाहून अतिशय आश्चर्य वाटलं हनुमंत पाहू लागला तो मनुष्य मात्र कोठे दिसेना त्या निर्मनुष्य विवरामध्ये पुढे जाता जाता तपाने अत्यंत तेजपुंज अशी कुमारी तप करताना दिसली तेव्हा हनुमंताने तिला आपण कोण कुठली या अत्यंत समृद्ध अशा विवराचा कोण राजा आम्ही तुझे अतिथी आहोत आम्हाला सर्व वृत्तांत सांगावा म्हणून नमस्कार करून विचारले हनुमंताचा प्रश्न आणि सर्व वानरांना पाहून तिला अत्यंत आश्चर्य वाटले आणि हे विवर अत्यंत गुप्त असून यक्ष राक्षस देव दानवांनाही गुप्त आहे तुम्ही सर्व श्रीराम भक्त आहात का म्हणूनच तुम्ही इथे येऊ शकलात तुम्ही दांभिक किंवा मुलामा दिलेल्या नाण्यासारखे नसून निस्सीम श्रीरामाचे भक्त जन्म जन्ममरणाची पर्वा न करता या बिळामध्ये प्रवेश केलात तुम्हाला अहर्निशी रामस्मरण असल्यानं विघ्नही निर्विघ्न होतात तुमचा प्रताप मी पाहिला आता मी तुमची दासी आहे तुम्हा सर्व वानरांमध्ये श्रीराम भजनामध्ये एकाग्र असलेला भक्त हनुमंत तुम्हा सर्वांना तारक आहे तापसी म्हणाली मी जे तपाचे अनुष्ठान केले आहे त्यामुळे मला ज्ञान झालं आहे की हनुमंताच्या श्रीराम भक्तीला या तिन्ही जगामध्ये तोड नाही असं म्हणून प्रेमानं तिला अत्यंत गहिवर आला तिने हनुमंताला लोटांगण घातले अग्नी आणि कापराची भेट झाल्यावर ते जसे एकमेकांच्या एकमेकांच्या मध्ये विरवून जातात आणि शेवटी पोकळी राहते तसे तापसी आरूप होऊन गेली हनुमंत हनुमंताचे जे सुखस्वरूप तेच तापसीचे रूप झाले भक्त भेटीचे हेच लक्षण असून मनाचे मनाला चैतन्य भेटून एकमेकांना समाधान होते मी अत्यंत निष्कामपणाने तप केले त्याची फलप्राप्ती मला आज झाली श्रीराम भक्त ज्याला भेटतात त्याला श्रीरामाचे दर्शन स्पर्शन किंवा संवाद रूपाने भेट होऊन या भवभावातून निर्मुक्त होतात आज मला अत्यंत भाग्याने मारुती भेटला असे म्हणून त्याचे चरणी लोटांगण घातले आणि तू विचारलेस म्हणून मी माझी कथा सांगते असे म्हणून हनुमंताला म्हणाली मय नावाचा अत्यंत तेजपुंज असा एक राक्षस होता त्याच्यापाशी अत्यंत चातुर्य आणि कौशल्य होते त्यानं देखील फिका पडेल असे दानवांची मंदिरे यंत्रे शस्त्रास्त्रे आभूषणे पशु पक्षी सर्व काही हेममय मायावे केले तिथे प्रकाश आहे असे हे अत्यंत अत्यंत गुप्त ठेवले अशा या माईक महावनामध्ये मयासुराने आपल्या तपाने ब्रह्माला प्रसन्न केले आणि स्वतःच्या निर्मरणाची मला मरण कधीच येऊ नये म्हणून मागणी केली तेव्हा ब्रह्मा म्हणाला तू येबऱ्यामध्ये असताना तुला मरण येणार नाही शत्रूंचा तू बिळामध्ये आत पराभव करशील परंतु विवराचे बाहेर आलास तर तुला मरण येईल असे वरदान मिळाल्यावर ब्रह्मा स्वतःच विचारामध्ये पडला आणि सुरोवर या हेमवनाच्या लोभाने आत जातील आणि सर्वांनाच मरण येईल म्हणून सरोवरांना अत्यर्क असे हे गुप्त असे बिळ बेला, बिळाचं द्वार केलं आणि आतमध्ये मयासूर राहू लागला तोही पुढे मरण पावला हनुमंत तापसीला विचारू लागला की मयासुराला ब्रह्माचे विराधान मिळालं तरी मयासूर मरण का पावला मयासूर विवरात बसून तेथूनच इंद्राच्या वधासाठी असुरांकरवी जारण मारण प्रयोग करू लागला इंद्र अत्यंत सावध राहून द्वारी तिष्ठत उभा राहिला इंद्र आत जाऊ शकत नव्हता मयासूर बाहेर येऊ शकत नव्हता तेव्हा ब्रह्माने इंद्राला त्याला मारण्याची युक्ती सांगितली मयासुराला कामिनी आणि कामाची गोडी लावून त्याला फसवून बाहेर आणल्यानं हे इंद्रा तू त्याचा वध कर त्याप्रमाणे हेमाया अप्सरेला पाचारण केले दोघांनीही मद्यपान केले आणि गायन नर्तन करता करता बाहेर आल्याबरोबर इंद्रानंही संधी साधून वज्रानं त्याचा घात केला ब्रह्मानं सुप्रसन्न होऊन हेमाला हे हेममय हे भुवन अत्यंत संतोषाने अर्पण केले मी सुवर्णमनुची कन्या माझे नाव स्वयंप्रभा असून हेमा माझी आप्त सखी आहे आमच्या दोघींमध्ये एकात्मता आहे त्या काळी मी ब्रह्माला माझे माझ्या हातून निष्काम अनुष्ठान होऊन मला पूर्ण मुक्तत्व मिळावे असे वरदान मागितले माझी विनंती ऐकून हरिहर ब्रह्माला परमसंतोष होऊन त्याने मला तुझी कामना पूर्ण होईल म्हणून वरदान दिले ब्रह्माने मला श्रीराम भक्तांशिवाय दुसरे कोणीही येथे येणार नाही त्याचे आतिथ्य तू कर आणि हरिदासांच्या संगतीने सद्भक्तीने तू मुक्त होशील असा वर देऊन ब्रह्मा अदृश्य झाला सकम कामासक्तीने हेमा स्वर्गाला गेली आणि तुम्ही खरेच श्रीराम भक्त माझ्या भाग्याने आलात आणि ब्रह्मवाणी सत्य झाली असे म्हणून तापसाने हनुमंताचे चरण धरून लोटांगण घातले क्षुधेने आणि तृषेने वानरांचे प्राण जाऊ लागले होते तो तिने स्वतः फळे आणून चक्रवर्ती राजा जसे भगवत पूजन करेल तसे अत्यंत उल्हासाने हनुमंत आणि वानरगणांची पूजा करून प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे अमृतरसाहून सरस अशी फळंमुळं अर्पण केली ती सुद्धा कशी तर वनितेच्या हातून निष्ठून अहम ममतेच्या देठातून सुटलेली संकल्प विकल्पापासून तुटलेली आणि परिपक्व झालेली फळे नित्य निर्विकार राहून पाडायला आलेली शांतीच्या सेजेमध्ये मुरलेली शांतपणे वाळलेली आत बीज आणि बाहेर साल नसून सुस्वरूप साकारलेली निजात्मबोधाची रसाळ फळं नैराश्याचा रस गाळून केलेली जिथं हंस शुक झेपावतात अशी फळं वानर भक्षू लागले खूप काळ बुभुक्षित राहिलेले वानर परिपूर्ण तृप्त झाले बाप कृपाळू रघुनाथ संकटापासून भक्तांना वाचवतो द्वंद्व निर्द्वंद्व होऊन भक्तांची श्रीरामामुळे निर्मुक्ती होते अशा तऱ्हेनं वानरांचे उपवासानंतरचे पारणे झाले आणि त्यांची त्रिशुद्धी झाली म्हणजे शब्द निशब्द झाले आशा निराशा जाऊन मनशुद्धी झाली देहाला विदेहत्व येऊन देहशुद्धी झाली हे सद्गुरू शिवाय शक्य होत नाही परंतु श्रीरामाच्या कृपेमुळं त्रिशुद्धी पाहून स्वानंदाने वानराने तृप्तीची ढेकर दिली आपल्या भक्तांचे संरक्षण करण्यासाठीच श्रीरामाने तापसीला पाठवले बुभुक्षितांना अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे दुष्काळामध्ये द्विजभोजनाचे पुण्य हे राजसूय आणि अश्वमेध यज्ञापेक्षा अधिक आहे तापसीला हे पुण्य मोठ्या भाग्याने मिळाले श्रीनाथ म्हणतात केवळ ग्रंथ वाढवण्यासाठी मी हे बदलो नाही ग्रंथ रामस माझ्याकडून वदवितो वानरांचं पारणं झालं आता सीतेचा शोध पुढे लागेल या ठिकाणी किशकिंध्या खांडातील तापसी हनुमंत संवाद नावाचा पंधरावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय सोळावा हेमबिळातील हे फळं मूळ खाऊन निर्मळ जल पिऊन सर्व वानर सुखी आणि तृप्त झाले सर्वांचं बळ सीताशुद्धी करण्यासाठी शतपटीनं वाढलं ते हनुमंताला म्हणाले आपण आता आपल्या रामकार्याला निघावे दक्षिणपथाला निघण्यासाठी निघाले असता त्यांना वेळात दिशांचे ज्ञान होईना तेव्हा तापसी त्यांना म्हणाली हे विवर अत्यंत गूढ आणि अतिशय दाट आरण्य आहे अशा ठिकाणी तुम्ही सर्वजण का आला आहात हे मला सांगा तेव्हा हनुमंत तिला राम लक्ष्मण सीतेची कथा सांगून आता आम्हाला दक्षिणेकडे सीता शोधून एक महिन्याच्या आत परत जायचे आहे नाहीतर सुग्रीव आम्हाला शिक्षा करेल या विवरात येऊन एक मास होऊन गेला असेल आम्हाला विवराबाहेर जाण्याचा मार्ग हे कृपामूर्ती तापसी आम्हाला सांग तेव्हा तापसी त्यांच्यावरती सुप्रसन्न होऊन ब्रह्माच्या वरानं जो कोणी या बिळामध्ये प्रवेश करेल तो बाहेर जाऊ शकणार नाही परंतु मला त्याचे ज्ञान आहे आणि जो कोणी श्रीरामाचा भक्त असेल श्रीरामसेवा हे नित्य कर्म हृदयामध्ये श्रीरामाचे प्रेम मुखी श्रीरामनाम नाम त्याला सर्वत्र सुगम गती होते हनुमंत भक्तीच्या प्रतापाने त्याचे थोर प्रताप करून सर्व वानरांचा उद्धार करतो आहे आज हनुमंत दर्शनानं माझं अनुष्ठान सुफल झालं सत्संगाचा महिमा अत्यंत गहन आहे श्रीराम भक्तांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभत आहे अशा वचनावरती विश्वास ठेवून तुम्ही सर्वांनी डोळे झाका मध्ये डोळे उघडले तर या विवराबाहेर कल्पांतीही जाऊ शकणार नाही सर्वांनी आपल्या हाताने डोळे मिटले थोड्या वेळाने पाहतात तो विवराबाहेर येऊन समुद्र पाहून विस्मयचकित झाले मागे वळून पाहतात तो विवर तापसी सर्व अदृश्य झालेले हनुमंताच्या भक्तीने रामाने क्षुधित वानरांसाठी तापसी निर्माण केली सर्व वानर विवराच्या बाहेर आलेले आहेत तो खूप थांग मोठा असा समुद्र पाहून आश्चर्यचकित झालेले आहेत सुग्रीवानं दिलेला एक मासाचा अवधी विवरातच संपून गेला आता सीताशुद्धीसार आता सीताशुद्धी विना परतलो तर सुग्रीव आपला दारुण अपमान करेल आणि आता दक्षिणेकडे सर्व समुद्रच दिसतो आहे त्यामुळे शोधाची गतीच खुंटली असं अंगत बोलला आणि दुःखानं खेद करू लागला सर्व वानरांचा युवराज अंगत त्याच्या अधीन सर्व वानर आहेत तेव्हा सीताशुद्धीशिवाय गेलो तर सुग्रीव अपमान करेल आणि त्या लोकलज्जेने मरण येईल त्यापेक्षा प्राण त्यागावा असं त्याला वाटू लागलं देहलोभाने प्राण वाचवू म्हटले तर माथी अवकळा येईल त्यापेक्षा रामस्मरणामध्ये प्राण प्राण घालवला तर परमार्थ पावेन असं म्हणून कुशास्तरण घालून अवघे वानर प्राण सोडायला बसले कोट्यानुकोटे कोट्यानुकोटी वानर समुद्रातही प्रायोपवेशन करत असलेले संताप संपातीने पाहिले आणि त्यांना भक्षण करण्यासाठी वेगानं तिथं आला मनात म्हणू लागला माझे भक्ष म्हणजे यांचे मरण आहे तृणस्तरावरती बसून माझ्या उग्र दर्शनाने मला पाहून देखील यांना मरणाचं भय वाटत नाही आणि तोंडाने श्रीरामाच्या गोष्टी करत आहेत तेव्हा त्यांना वानरांना हा श्रीराम कोण तुम्हाला कुठं भेटला आणि तुम्ही का मरायला तयार झाला संपातीचे वचन ऐकून अंगदाला धन्य वाटलं आम्हा सर्व वानरांना पाणी पाणी त्याजून चरफडून मृत्यू येण्यापेक्षा अनायसे संपाती आपले भक्षण करायला आलं आहे हे बरं झालं आणि संपातीला म्हणाला तू आम्हाला रामाची कथा का विचारतो आहेस आज आम्ही तुझे भक्ष आहोत आम्ही आमचे देहदान तुला दिले आहे तू आम्हाला आम्हा सर्वांचं भक्षण कर हा सरा वृत्तांत ऐकून संपातीचे मतपरिवर्तन होते आणि तुम्ही रामनाम स्मरण करता आहात मला तुमचे भक्षण करवत नाही तुम्ही मुखी नाम हृदयी राम आणि देह श्रीराम भक्तीला दिलात अतिथीच्या भोजनासाठी तुम्ही समस्तानी देहत्याग देहदान केलेत श्रीरामाच्या भाग्याने तुम्ही सर्व सभाग्य आहात खरोखर त्रिभुवनामध्ये तुम्ही धन्य आहात तुम्ही कोणत्या कार्यासाठी इथं आला आहात तुमची आणि श्रीरामाची भेट कशी झाली श्रीराम हा ईश्वरांचा ईश्वर आणि तुम्ही वनचर वानर राम भजनामध्ये एवढे तत्पर कसे मला सविस्तर सांगा संपातीचे वचन ऐकून सर्व वानर विस्मयचकित झाले रामनाम स्मरण केल्यानं गिधाड आपल्याला भक्षू शकले नाही मृत्यूही रामाच्या चरणांना वंदन करतो हे प्रमाण मला दिसले रामनामाचा महिमा ऐकून अत्यंत उल्हासाने हनुमंत संपातीला विचारतो तू पक्षी असून रामनामी मरण नाही हे गुह्यज्ञान कसं तुला झालं ते मला समूळ सांग श्रीराम भक्तांच्या संगतीमध्ये संपातीची भ्रांती जाऊन त्याला पूर्वस्मरण होऊन तो मारुतीला सांगू लागला आम्ही कश्यपाच्या कुळातील अरुणचे पुत्र आम्ही जुळे भाऊ जटायू आणि मी संपाती आमचे अंगी अत्यंत बळ आणि त्यात तरुणमय आम्हाला देव दानव म्हणजे घुंगुरड्यासारखे वाटायचे एकदा आम्ही दोघे पैज लावून सूर्यचरण वंदनाय वंदन करण्यास निघालो मध्यान्हाला सूर्य आल्यावर जटायू कासावीस झाला मी प्रौढी मिरवून पुढे चाललो तो रवी चा तेजाने माझ्या पंखाची होळी झाली अरुण पुत्रसेने कळवळून सूर्याला विनंती केली की सर्वजण तुला वंदन करतात तो कसा ते पाहण्यासाठी तुझ्याकडे निघाले होते तेव्हा सूर्य म्हणाला तुझे पुत्र गर्वाने उन्मत्त झाले होते केवळ तुझे पुत्र आहेत म्हणूनच वाचले अन्यथा त्यांचे दहनच झाले असते केवळ तुझे मन राखण्यासाठी आणि पुत्रसंतानांचा उद्धार होण्यासाठी मी वरदान देतो ते सावधपणानं ऐक श्रीराम भक्तांच्या संगतीमध्ये श्रीराम नाम ऐकल्यावर निरभिमान होऊन आपोआप पंख प्राप्त होतील आणि अगम्य गमन करेल श्रीरामनामामुळे दुःख निवृत्ती होऊन श्रीरामामध्ये सुखाचा अनुभव येईल आणि ज्या ठिकाणी श्रीरामाचे आगमन होईल तिथं जटायू येईल आणि जटायू सीतेचे रक्षण करताना श्रीराम जटायूचा उद्धार करेल दशरथ कौशल्याच्या पोटी रामावतार होईल आणि त्यासाठी दशरथाची आणि जटायूची विश्वासाची मैत्री होईल जटायू पक्ष पंख असल्यामुळे दक्षिण समुद्राचे तिरी गेला आणि मी विंध्याद्रीमध्ये अडकून पडलो पंख नसल्यामुळे देह होतीच त्यात काय खावे ही नित्य चिंता त्यात रामनामाची आठवण आठवणसुद्धा झाली नाही दोघांचीही एकमेकांना पत्ता नाही हनुमंत संपातीच्या प्रश्नावरून जटायूची हकीकत सांगतो रावणाने सीतेचे हरण केल्यावर सीतेचे आक्रंदन ऐकून जटायू मदतीला धावला रावणाचा पराभव करून सीतेला सोडवलं पुढे रावणाने तुझा मृत्यू कशात आहे हे जटायूला श्रीरामाची शपथ घालून विचारले त्याने खरेपणाने पंखामध्ये आणि रावणाने खोटेच आपल्या अंगठ्यामध्ये आहे असं सांगितलं होतं रावणांना ताबडतोब पंख उमट उपटले पण श्रीरामाचे दर्शन घ्यायचे म्हणूनच कंठामध्ये प्राण आणून श्रीराम नाम घेत राहिला श्रीरामांना पाहिल्यावर त्याने श्रीरामांचे चरण धरून युक्त वचनाने विनवले आपल्या पुढे मला मरण आले तर ब्रह्म पूर्ण होईन वाचलो तर पुढे कसं मरण येईल ते सांगता येणार नाही श्रीराम त्यावरती प्रसन्न होऊन जटायूचा उद्धार केला पुढे किशकिंधीला येऊन वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य दिले वालीसुद्धा अंगल आणि आम्ही सर्व सीताशुद्धीसाठी निघालो आहोत एक मासाची मुदत उलटून गेली सुग्रीव आम्हाला दंडील या भयानं आम्ही सर्व प्राणत्यागासाठी इथं आलो आहोत हे हनुमंताचे वचन ऐकल्यावर संपातीनं त्याला लोटांगण घातलं आणि म्हणाला तुम्ही प्राणत्याग करू नका मी तुम्हाला सीता कोठे आहे ते सांगतो तुम्ही सर्व रामसेवक आहात आणि माझी या संसार बंधनातून मुक्तता करणारे आहात आणि मी तुमचा दास आहे शतयोजने समुद्र पार केल्यावर लंका गड आहे त्या दुर्गामध्ये अशोकवनामध्ये मुखाने रामनाम करत बसलेली सीता मला रामस्मरणाच्या निजदृष्टीने दिसते आहे मला आज पंख असते तर रावणाला मारून रघुनाथाच्या सुखासाठी सीतेला मी त्वरित आणली असती असं म्हणता संपातीला झालेल्या निराभिमानामुळं आणि सूर्याच्या वरदानानं संपातीला पंख फुटले रावणाला मारून जगात ख्याती होईल सीतेला सोडवले तर रामाचा आवडता होईल वगैरे कुठलाच अहंकार त्याला नव्हता श्रीराम भक्तांच्या संगतीमध्ये संपातीला निरभिमानाची प्राप्ती झाली त्यामुळं भूगोल भेद भेदून परिपूर्ण परब्रह्म झाला श्रीरामाची कीर्ती ऐकून पशुपक्षी देखील उद्धरतात रामायणाची कथा ऐकून सर्व जडजीवांचे उद्धरण होते या ठिकाणी किशकिंधा खंडातील संपत्ती उद्धरण नावाचा सोळावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय सतरावा संपातीने सीतेचा ठाव ठिकाणा सांगितल्यामुळं सर्व वानरांना अत्यंत हर्ष होऊन जय जयकार करून सिंह नाधावून थोर असा बोभुक् करू लागले सीता सापडली म्हणून हर्षानं उड्डाण करीत एकमेकांना बाकुल्या दाखवतात गुदगुल्या करू लागले अंगदाने सर्वांना बोलावून हा शतयोजने समुद्र पार करणारा कोण बलवान आहे म्हणून प्रश्न केला अंगदाचा प्रश्न ऐकून अकरा सेनापतींनी कोणी दहा कोणी वीस चाळीस योजने असं सांगितलं जांबुवंत आपल्या वार्धक्यामुळे आपण पुरुषार्थ करून रघुनाथाला सुखी करू शकत नाही म्हणून लज्जायमान झाला बळीने सत्त्याण्णव योजने निळाने सॉरी नळाने सत्त्याण्णव योजने निळाने शतयोजने आणि अंगत निजनिर्धाराने म्हणाला की मी शतयोजने करेन पण तिथं जाऊन राक्षसांची लढण्याची मला ताकद राहणार नाही तरी पण मी रामनाम स्मरण करून सीतेला शोधेन आणि राक्षस आले तरी रामस्मरणामुळे त्यांचा काय पाडाव त्यांचा काय पाडाव लागणार मी निमिषार्धामध्ये सीता आणेन तेव्हा वानरांनी जय जयकार केला आणि तू राजकुमार आणि आम्ही सेवक तुझ्यावरती हे समुद्रोल्लंघनाचे संकट घालू इच्छित नाही असं म्हणाले जांबुवंत म्हणाला हनुमंत अत्यंत प्रतापी आहे हा लहानपणी सूर्याला गिळायला गेला होता याला याचा पिता वायू त्यामुळे हनुमंत अत्यंत बलवान आहे जांबुवंताचे स्तवन ऐकताच हनुमंत अत्यंत उल्हासाने म्हणाला शतयोजने समुद्र उल्लंघून निमिषार्धामध्ये सीता आणेन यात संदेह बाळगू नये परंतु अजून एक गोष्ट सांगतो मी अवज्ञेने सीता आणली तर रघुनाथ रघुनाथाला कोप येईल रघुनाथाला सुखी करण्यासाठी मी राक्षसांची युद्ध करून प्रतापाने सीता आणेन त्यासाठी मी एकदा किंवा रामलक्ष्मणांना घेऊन जाईन आणि सफळ सकुळ रावण कुळाचं निर्धारण करीन असं म्हणून समसताना लोटांगण घालून अंगदाला आलिंगन दिलं गगन आल्हादाने गरजू लागले हनुमंत म्हणाला माझ्या उड्डाणाचा अंगवात तुम्ही सांगू शकणार नाही माझ्या उड्डाणाने पर्वत शिखरांचे पीठ होईल पर्वत तुटून खाली पडतील शिखरे तृणाप्रमाणे उडतील वृक्ष समूळ उपटले जाऊन वावटळीप्रमाणे फिरत राहतील समुद्राला उसंबळ येईल जळचर बेचैन होतील दिग्गज देखील चळचळा कापतील काळाच्याही अंगावरती शहरे येतील समुद्र आणि मेघगर्जनेचा एवढा नाद होईल की उमा रमा शंकर विष्णू या भयसंकटाचं निवारण करण्यासाठी प्रार्थना करतील मी लंकेत उडी घेऊन सीता शोधेन आणि सापडली नाही तर समस्त लंकाच उपटून आणेन हे ऐकताच अत्यंत हर्षाने सर्व वानरांनी हनुमंताला वंदन केलं आणि श्रीराम नामस्मरण करत अत्यंत चित्र विचित्र वनमाला गळ्यात घातल्या हनुमंत लंकापुरी लक्षुण महेंद्रगिरीवरती चढला आणि मुखी राममुद्रा आणि हृदयी रामचंद्रामध्ये धरून समुद्र उल्लंघन करण्याला निघाला इथं थांबूया जय जय रघुवीर समर्थ